काळा घोडा फेस्टिवल मुंबईतला सर्वाधिक प्रसिद्ध आणि युवा महोत्सव अशी याची ओळख आहे. या महोत्सवाची यंदाची संकल्पना ही ग्रीन घोडा अशी आहे. यामधून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला जातोय. मुंबईसारख्या शहरात विकासाच्या नावावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय आणि त्यावर प्रकाश टाकणारी एक सुंदर कलाकृती या महोत्सवामध्ये उभारण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. काला घोडा फेस्टिवल अर्थातच युवकांचा महोत्सव. यावर्षी काला घोडा महोत्सवामध्ये अतिशय चांगला संदेश किंवा या काला घोडा महोत्सवामध्ये अतिशय चांगली संकल्पना मांडली गेलेली आहे, ती म्हणजे पर्यावरणाची. पर्यावरण जागरूकतेचा संदेश यंदाच्या महोत्सवामधून दिला जात आहे आणि तशाच प्रकारच्या विविध कलाकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझ्या पाठीमागे एक भव्य अशी एक कलाकृती आहे. आपण जर बघितलं तर एक झाडाचं मोठं खोड आहे, ते कापलेलं आहे आणि त्याच्यावर इमारती उभ्या केलेल्या आहे. एक प्रतिकात्मक असं एक ही कलाकृती आहे असं म्हणावं लागेल. आपण जर बघितलं तर सगळीकडे जंगल एक कॉन्क्रीट आपण शहर बसवलेलं आपण बघतोय. मुंबई जर आपण बघितली तर ही अशाच पद्धतीनं झाडं तोडून उभं केलेली आहे. मुंबईच नव्हे तर देशातील विविध शहरांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण इथे जर बघितलं तर मानवाने खूप प्रगती केली, मोठमोठ्या इमारती त्याने उभारल्या, वरळी सिलिंक उभारला, आता मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या साऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. आपण जर सध्या बघितलं तर मुंबईत सध्या मेट्रोचं काम सुरू आहे, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आणि त्यात हा जो वाद होता तो कोर्टातही गेला होता. एवढ्या मोठी वृक्षतोड करून आपण कसला विकास साधतोय असाही एक मुद्दा उपस्थित केला जात होता. मात्र तरीही वृक्षतोडीला न्यायालयानं परवानगी दिली आणि अखेर मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे. अशाच प्रमाणे मुंबईचं जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे सतत मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जे काही वृक्ष असतात ती तोडली जातात. आपण इथे जर बघितलं तर इथं पक्ष्यांची घरटी आहेत ती खाली पडलेली आहेत, जे पक्षी आहेत ती खाली पडलेली आहेत, जंगल किंवा जे प्राणी पक्षी आहेत त्यांची घरं आपण उद्ध्वस्त करत आहोत. आज त्यांच्यावरही वेळ आलेली आहे, उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते. कारण ज्यावेळी आपण निसर्गाशी काहीतरी छेडछाड करतो त्यावेळी ते मानवालाही त्याच रूपात त्याचं पुन्हा प्रत्यंतर आपल्याला पाहायला मिळतं. मग तो भूकंप असेल किंवा पूर असेल, अशा पद्धतीनं निसर्ग देखील मानवाला आपला विध्वंस करण्याच्या दृष्टीने नेत असतो. म्हणूनच निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा असा संदेश या महोत्सवातून दिला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवासनसह मेगा कुशिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.